नमस्कार मित्रांनो, ठवरे कोचिंग क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्यालाच आपण काय म्हणतो BPT. तर बघा थेरम काय दिलंय, तर बघा थेरम काय दिलंय, इफ अ लाईन पॅरेलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे एक ट्रायंगल असणार आणि त्या ट्रायंगलच्या 3 पैकी एका बाजूला मी एक लाईन कशी काढणार, पॅरेलल काढणार. इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड, ठीक आहे, राहिलेल्या 2 बाजूंना ह्याच लाईन काय केलं, इंटरसेक्ट म्हणजे छेदलं. इन अ 2 डिस्टिंक्ट पॉइंट, 2 सेपरेट बिंदू. देन द लाईन डिवाइड्स, तर ही लाईन काय करणार, डिवाइड करणार कुणाला, रिमेनिंग साइडला, राहिलेल्या साइडला. देन द लाईन डिवाइड द साइड इन सेम प्रोपोर्शन. सेम प्रोपोर्शन म्हणजे काय, लाईन एल न ह्या ए बीला पण डिवाइड केलंय, ए सीला पण डिवाइड केलंय. मग ए बीला डिवाइड केल्यामुळं ह्या ए बीचे किती पार्ट झाले, ए पी, ए पासून पी पर्यंत एक पार्ट, पी पासून बी पर्यंत एक पार्ट, म्हणजे ए पीचा आणि पी बीचा रेशो हा कोणा एवढा असणार, ह्या ए क्यूच्या आणि क्यू सीच्या रेशो एवढा. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, म्हणजे आपलं उत्तर हुडकून काढायचं आहे. ठीक आहे, तर बघा थिअरम सॉल्व करताना आपण आता नवीन बघितलंय, सर्वात प्रथम आपलं काय करावं लागतं, ठीक आहे, पेपरला फक्त हे स्टेटमेंट येतं, हे स्टेटमेंट वाचून त्याप्रमाणे तुम्हाला आकृती काढावी लागते. ठीक आहे, आता ह्या आकृतीचं वर्णन, ह्या आकृतीचं वर्णन म्हणजेच काय असणार माझं, गिवन, म्हणजेच काय असणार माझं, गिवन. तर बघा मग गिवन मध्ये मी काय लिहिणार, मला काय काय दिसतंय, हा ट्रायंगल ए बी सी दिसतोय, ह्या ट्रायंगल ए बी सी मध्ये काय दिसतंय, ही लाईन एल ह्या सेगमेंट बी सी ला पॅरल आहे ते लिहायचंय. मग कसं लिहिणार बघा, काय म्हणणार मी, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी म्हणजे ट्रायंगल ए बी सी मध्ये काय दिसतंय मला, लाईन एल, ही लाईन एल कशी आहे, पॅरल, कशी आहे, पॅरल कुणाला, टू सेगमेंट बी सीला, ह्या सेगमेंट बी सीला कशी आहे, पॅरल आहे. अजून काय कळतंय मला, अजून काय सांगितलंय, लाईन एल, ठीक आहे, इंटरसेक्ट, लाईन एलने काय केलंय, इंटरसेक्ट केलंय कुणाला, सेगमेंट ए बीला आणि सेगमेंट ए सीला, इंटरसेक्ट टू सेगमेंट, टू सेगमेंट ए बी अँड ए सी, आणि कुठं इंटरसेक्ट केलंय, ह्या पॉईंट पी मध्ये आणि ह्या पॉईंट क्यू मध्ये, ए सी कुठं, ॲट पॉईंट, ॲट पॉईंट पी अँड क्यू, हे माझं काय झालं, गिवन म्हणजे आकृतीचं वर्णन. आता जे उत्तर काढायचं आहे ते माझं कुठे येणार, टू, टू प्रूव मध्ये. मला काय सिद्ध करायचं आहे की बाबा ए पी आणि पी बीचा रेशो हा कुणा एवढा असणार, ए क्यू आणि क्यू सी एवढा असणार. ठीक आहे, आता बघा हे जर मला प्रूफ करायचं असेल तर ह्याच्यामध्ये मला काही ना काही कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना कराव्या लागतात. ठीक आहे, आता हे जे आपण थिअरम सॉल्व करणार आहे, हे थिअरम आपण कशावर सॉल्व करणार आहे, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे काही घटक शिकलो म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल शिकलो, त्या नियमांचा वापर करून आपण हे उत्तर प्रूफ करणार आहोत. मग आता एरियाज, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हे नियम वापरायचे असतील तर मला 2 ट्रायंगल पाहिजेत, पण ह्या आकृतीमध्ये मला कुठे 2 ट्रायंगल दिसत आहेत का, नाही, फक्त एकच ट्रायंगल दिसते वरच्यावर. ठीक आहे, मग बघा आता मी काय करणार, बी 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 क्यू जोडलं, मग मी इथं काय लिहिणार, कन्स्ट्रक्शन, काय लिहिणार, कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शनमध्ये मी काय लिहिणार, काय लिहिणार, जॉईन सेगमेंट बी क्यू. आता मला परत सेगमेंट सी पी पण जोडायचा आहे, ठीक आहे, मग ते पण लिहून ठेवा, जॉईन सेगमेंट सी पी लगेच जोडायचं आहे पण आपण परत जोडणार आहे, ठीक आहे, का तर मला काही गोष्टी समजून सांगायच्यात. ठीक आहे, आता बघा माझ्याकडे 2 ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ए पी बी आणि ट्रायंगल कुठला, ट्रायंगल ए पी बी आणि ट्रायंगल क्यू पी बी. पण समजा बघा, जर माझ्याकडे एखादा ट्रायंगल असा आहे, एखादा ट्रायंगल असा आहे, बरोबर का, ह्याचं नाव आहे ए बी सी, काय नाव आहे, ए बी सी,
ठीक आहे। आता ह्या समोर समजा आता ह्या ट्रायंगल ए बी सी ची हाईट काय असेल, काय असेल हाईट, ठीक आहे, समोरच्या व्हर्टेक्स मधून काय काढायचा, परपेंडिक्युलर काढायचा, मग ही माझी काय होईल हाईट। आणि समजा ह्यातनं अजून एक अशी आपण रेष काढली, इथं मी पॉईंट पी दिला, तर काय काय झालं बघा, तर माझ्याकडे काय होईल ट्रायंगल ए बी पी हा एक ट्रायंगल होईल आणि ट्रायंगल ए पी सी हा एक ट्रायंगल होईल। पण बघा दोन्ही पण ट्रायंगलसाठी, दोन्ही पण ट्रायंगलसाठी माझी हाईट मात्र काय राहील, हाईट मात्र काय राहील माझी ही ए क्यू, हीच माझी हाईट राहील। ट्रायंगल ए बी पी साठी हाईट कोण राहील, ए क्यूच। ट्रायंगल ए पी सी साठी पण हाईट कोण राहील, ए क्यूच, काय राहील ए क्यूच। आणि ज्यांची हाईट इक्वल आहे, ज्या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे, त्यांचा एरिया हा नेहमी कोणाच्या प्रमाणामध्ये असतो, कोणाच्या प्रमाणात असतो, बेसेसच्या प्रमाणात। सर हे आम्हाला माहीत आहे, काय सांगितलं ते लक्ष घ्या, ठीक आहे। जेव्हा मी इथं हाईट काढली, जेव्हा मी इथं हाईट काढली त्यासाठी मी बेस कोणता वापरला, तर बेस वापरताना मी काय बघितले, तीन पॉईंट बघितले, काय बघितले, तीन पॉईंट, ठीक आहे। हे पॉईंट बी, पॉईंट पी आणि पॉईंट सी हे कसे आहेत, कोलिनियर। मग जिथं पॉईंट काय असतील, कोलिनियर, त्याला मी नेहमी काय घेणार, बेस, आणि त्याच्यावरती माझी मी काय काढणार, हाईट काढणार, त्याच्यावरती मी काय काढणार, माझी हाईट काढणार, समजतंय का, चला त्याच्यावरती मी काय काढणार, माझी हाईट काढणार, ठीक आहे, समजतंय ना। म्हणजे जे जोपर्यंत तीन पॉईंट कोलिनियर आहेत, तर त्याला नेहमी काय कर, दोन ट्रायंगल असताना जोपर्यंत तीन पॉईंट काय आहेत, कोलिनियर, त्या साईडला नेहमी काय घ्यायचा, बेस। आणि आपला माहिती आहे जिथं आपण परपेंडिक्युलर काढल ती हाईट काय असणार, दोघांची सेम असणार, ठीक आहे। मग आता काय करा, फक्त आता काय करा बघा, जर ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल क्यू पी बी आपण जर नीट चेक केलं, तर पॉईंट ए, पॉईंट पी आणि पॉईंट बी हे माझे कसे आहेत, एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे कोलिनियर पॉईंट आहेत। म्हणजे ह्या दोन ट्रायंगलसाठी माझा बेस कोण असणार, ए पी आणि पी बी हे बेस असणार, ठीक आहे। आणि ह्या पूर्ण ट्रायंगलमध्ये जो परपेंडिक्युलर काढून हाईट निघल ती माझे काय असणार, हाईट। म्हणजे ह्या ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल क्यू पी बी साठी माझी हाईट काय असणार, सेम, ठीक आहे। आणि जर हाईट सेम असेल, त्यांचा एरिया कोणाच्या प्रोपोर्शनमध्ये असणार, बेसच्या, ठीक आहे। मग बघा मी डायरेक्टली काय लिहितोय, आता काय लिहितो मी, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू पी बी, क्यू पी बी इज इक्वल टू काय येणार आहे बघा, डायरेक्टली काय येणार, ए पी अपॉन पी बी, काय येणार, ए पी अपॉन पी बी। नसल कळत तर आपल्या भाषेत पण फॉर्म्युला लिहू, कोणत्या पण ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो, वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस, ठीक आहे। ह्याचा पण फॉर्म्युला काय येणार, वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस, वन अपॉन टूला वन अपॉन टू कॅन्सल, ठीक आहे। आणि ह्या ट्रायंगलमध्ये हाईट पण माझे काय असणार आहे, इक्वल, ह्याचं कारण मी आत्ता दोन मिनटापूर्वी समजवलं आहे, ठीक आहे का। तर जे तीन पॉईंट कोलिनियर आहे मी त्यांना काय घेणार आहे, बेस। आणि जर ह्या समोरच्या व्हर्टेक्स मधनं आपण एक परपेंडिक्युलर काढला, तर ती माझे काय असणार, हाईट। ह्या ट्रायंगल ए पी क्यू साठी ती काय असणार, हाईट, आणि ट्रायंगल क्यू पी बी साठी पण काय असणार, तीच काय असणार, हाईट। आता राहिलं कोण, फक्त कोण राहिलं, फक्त बेस। तर ट्रायंगल ए पी क्यू, ट्रायंगल ए पी क्यू साठी माझा बेस काय असणार, ए पी, काय असणार, बेस ए पी। आणि ट्रायंगल क्यू पी बी साठी बेस काय असणार, पी पासून बी पर्यंत, समजतंय का। आणि तर मी डायरेक्ट उत्तर लिहिणार, काय लिहिणार, हाईट इज इक्वल, देअरफोर काय होणार, देअरफोर एरिया इज प्रपोर्शनल, प्रपोर्शनल टू द बेस, समजतंय का। म्हणजे इथं मला काय भेटलं बघा, इथं मला काय भेटलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू पी बी इज इक्वल टू मला काय भेटलं, ए पी अपॉन पी बी भेटलं। तर हे झालं माझं स्टेटमेंट नंबर वन, हे काय झालं, स्टेटमेंट नंबर वन।
ठीक आहे, काय काय पोरं म्हणतात सर ही पी क्यू साईट दोघात कॉमन आहे म्हणून पी क्यू हाईट झाली. ठीक आहे, मगाशी मी जे कीर्तन ट्रायंगल काढून जे कीर्तन गायलं का ते कीर्तन पी क्यू, मला पोरं काय म्हणतात सर पी क्यू कॉमन आहे म्हणजे पी क्यू हाईट. पी क्यू हाईट नाही आहे मानलं तरी चालतंय, पण पी क्यू टेक्निकली हाईट नाही आहे कन्सेप्च्युअल. ठीक आहे, चला आता हे दोन ट्रायंगल घेतले मी, आता काय करा पॉइंट पी आणि सी जोडला. आता पॉइंट पी आणि सी जोडला की आता काय करायचं, ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल पी क्यू सी ह्या दोघांचा एरिया कम्पेअर करायचा. मग काय होणार, ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू कोणत्या पण ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय असणार, वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस. ह्याचं बी काय असणार, वन अपॉन टू हाईट इंटू बेस, वन अपॉन टूला वन अपॉन टू कॅन्सल. आता इथं पण चेक करा, ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल पी क्यू सी मध्ये पूर्ण हा ए सी कसा आहे कॉमन आहे, म्हणजे एक दोन तीन हे पॉईंट कसे आहेत एकाच लाईनवर आहेत. मग मी ह्या साईडचा काय घेणार बेस आणि हाईट माझी ऑटोमॅटिक काय येईल सेम येते. ठीक आहे, मग हाईटला पण हाईट काय होईल कॅन्सल. मग ट्रायंगल ए पी क्यू, ट्रायंगल ए पी क्यू साठी बेस माझा कोण असणार ए क्यू, बेस कोण असणार ए क्यू, आणि ट्रायंगल पी क्यू सी साठी मी बेस कोण घेणार क्यू सी. मग माझं इथं उत्तर मला काय कळलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू काय भेटलं ए क्यू अपॉन क्यू सी. त्याचं पुढे रिझन लिहावं लागेल, रिझन काय येणार, हाईट इज इक्वल, हाईट इज इक्वल देअरफोर एरिया इज प्रोपोर्शनल, प्रोपोर्शनल टू द बेस, टू द बेसेस. हे भेटलं मला माझं स्टेटमेंट नंबर टू. ठीक आहे, आता बघा अजून दोन ट्रायंगल कम्पेअर करायचे. कोणते ट्रायंगल, कन्स्ट्रक्शन करून जे ट्रायंगल तयार झाले ते पण ट्रायंगल चेक करा. बघा कोणकोणता होईल, ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी, म्हणजे हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल ह्यांचा पण एरिया कम्पेअर करा. ठीक आहे, आता बघा ट्रायंगल लिहा पहिल्यांदा कोणतं लिहायचं, देअरफोर ट्रायंगल पी क्यू बी काय लिहायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कुठला होईल पी क्यू सी, हा ट्रायंगल पी क्यू सी. कोणत्या पण ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल सूत्र काय असतं, वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस, वन अपॉन टू इंटू हाईट इंटू बेस. आता बघा लक्षात घ्या, बघा ही लाईन एल आणि लाईन बी सी कशी आहे पॅरेलल. ठीक आहे, मग बघा हे पी पासून ही जरी हाईट घेतली तरी अंतर काय येणार सेम, इथं पॉईंट काय कुठलं तरी समजा एक्स पॉईंट घेतला आणि क्यू पासून ही जरी हाईट काढली इथं वाय घेतलं तर हे पी क्यू पी एक्सची जेवढी लांबी येईल तेवढीच कोणाची येणार आहे क्यू वायची, कोणाची येणार आहे क्यू वायची. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय, ठीक आहे तुम्ही इथं कोणताही ट्रायंगल घ्या, ठीक आहे दोन समांतर रेषांच्या मध्ये कोणते पण ट्रायंगल येऊ द्या, ठीक आहे त्यांची हाईट नेहमी काय असते इक्वल. काय बोललो मी, दोन समांतर रेषांच्या मध्ये दोन पॅरलल लाईनच्या मध्ये कोणता पण ट्रायंगल तयार होऊ द्या, किती पण ट्रायंगल तयार होऊ द्या, त्या प्रत्येक ट्रायंगलची हाईट कशी असती इक्वल. आणि जर आपण ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी मध्ये पी क्यूला आपण बेस घेतला, काय घेतलं पी क्यूला बेस, बघा पी क्यूला बेस मानला आणि पी क्यूच्या समोरनं काय काढली मी परपेंडिक्युलर काढला, पी क्यूच्या समोरनं मी काय काढला इकडं असा निघेल परपेंडिक्युलर, ऍक्च्युली कुठं निघेल ह्या साईडला. बघा ही पण लेंथ काय असणार समान, हिथून इथपर्यंत लेस काय असणार समान, ही हिची लांबी काय असणार समान, म्हणजे हाईट पण सेम होईल आणि बेस पण सेम होईल. कळतंय का, हाईट पण सेम होईल बेस पण सेम होईल, वन अपॉन टू वन अपॉन टूला वन अपॉन टू कॅन्सल, हाईटला हाईट कॅन्सल, बेसला बेस पण काय होईल कॅन्सल, कारण बेस पण काय येणार आहे समान. मग इथं काय राहिलं, काय वरी राहिलं एक खाली राहिलं एक, ह्याचा अर्थ काय झाला, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी.
काय आलं 1:1. आता 1:1 चा अर्थ काय असतो? ट्रायंगल पी क्यू बी चा एरिया किती आहे? एकच. ट्रायंगल पी क्यू सी चा पण एरिया किती आहे? एकच. म्हणजे ह्याच्यावरून मी काय लिहू शकतो? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी लिहू शकतो. समजतंय का? आणि हे माझं काय होईल? स्टेटमेंट नंबर 3. स्टेटमेंट नंबर 3 होईल. ठीक आहे. चला सर, हे तिघं तर आम्हाला कळालं, पण ह्या तिघांचा उपयोग काय? ठीक आहे. आता नीट चेक करायचा, नीट चेक करायचं. आधी समजून घ्यायचं, नंतर लिहायचं, डायरेक्ट गिळायचं नाही. बघा काय सांगतोय, नीट चेक करा. हा बघा काय सांगतोय, बघा इथं परत आपण ही फक्त एवढंच लिहू, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू आणि एरिया ऑफ ट्रायंगल क्यू पी बी इथं लिहून घेऊ. काय दिले बघा, पेन पण सगळे बंद पडल्यात नाही याच्यावर. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू पी बी हे लिहून घेतलं. ठीक आहे. आता खाली परत हे लिहून घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ठीक आहे. किंवा समोर लिहायच्या, काय लिहा? समोर. ठीक आहे. इजी कोटू नका लिहू, फक्त काय लिहायचं? एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ठीक आहे. बघा, जर आपला गणिताचा नियम, जर माझ्याकडे 3/2, ठीक आहे, आणि 3/4 असेल, ठीक आहे, 3/4 असेल, तर हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे का? नाही. आहे का? नाही. हे दोघं पण इक्वल कधी होत्याल? ह्या दोघांचा न्युमरेटर म्हणजे वरची संख्या तर इक्वल आहे, पण हे खालचं इक्वल आहे का? खालचं इक्वल आहे का? नाही. ठीक आहे. पण बघा, तिथं बघा काय दिले? पी क्यू बी, पी क्यू बी दिले का? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी. आता ह्या एरिया ऑफ ट्रायंगल इथं पण तुम्ही पी क्यू बीच लिहा, इथं बी काय लिहा? काय फरक पडत नाही. ठीक आहे. बघा, इथं बी काय येईल? पी क्यू बी. काय फरक पडत नाही, बेसिक मध्ये जाऊन बघा, समजेल. बघा इथं काय दिले? बघा, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, ट्रायंगल पी क्यू बी चा एरिया हा कोणा एवढा आहे? ट्रायंगल पी क्यू सी एवढा. इथं काय दिले? बघा, इथं ट्रायंगल पी क्यू बी आहे, इथं ट्रायंगल पी क्यू सी आहे. ज्याचा एरिया, ह्याचा जेवढा एरिया आहे त्याचा पण एरिया तेवढाच आहे. म्हणजे ह्याचा एरिया 3 आला, ह्याचा पण एरिया किती येईल? 3. वरच्या टर्म ऑलरेडी इक्वल आहेत, या खालच्या पण टर्म ऍटोमॅटिक काय होतील? इक्वल. सर कशामुळं? काय सांगितलं? जेवढा पी क्यू बीचा एवढा आहे, एवढा नाही, सॉरी हा थोडं बोलताना कधी कधी होतं, जेवढा एरिया ट्रायंगल पी क्यू बीचा आहे तेवढाच एरिया ट्रायंगल पी क्यू सीचा पण आहे. म्हणजे जर ट्रायंगल पी क्यू बीचा एरिया 3 आला, तर ट्रायंगल पी क्यू सीचा पण एरिया किती येईल? 3च. ह्याचा अर्थ ऍटोमॅटिक, ह्याचा अर्थ स्टेटमेंट 1 आणि 2 वरनं मला काय समजतंय? की 1 आणि 2 वरनं, 1 आणि 2 वरनं ही साईड आणि ही साईड मी काय म्हणू शकतो? इक्वल आहे असं म्हणू शकतो. कळतंय का? काय लिहायचं इथं? फ्रॉम, हे मी काय लिहिलं? फ्रॉम 1 अँड 2. ठीक आहे. स्टेटमेंट 1 आणि 2 वरून हे असं का लिहिलं, समजलं का? वरच्या संख्या सेम आहेत, न्युमरेटर सेम आहेत, फक्त डिनॉमिनेटर वेगळे दिसत आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये वेगळे आहेत का? नाही आहेत. फक्त नाव वेगळे आहेत, व्हॅल्यू मात्र सेमच आहे, किंमत मात्र सेमच आहे. मग ऍटोमॅटिक हे टर्म आणि ही टर्म काय झाली? सेम. आता चेक करा. ठीक आहे. ह्याची किंमत काय होती? एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी किती होता? ए पी अपॉन पी बी. ह्याचं उत्तर काय होतं माझं? ए पी अपॉन पी बी होतं. कळतंय का? आणि ह्याचं उत्तर काय होतं? बघा इथं आहे, ह्याचं उत्तर काय होतं? ए क्यू अपॉन क्यू सी. ठीक आहे. आणि हेच मला प्रूफ करायचंय, दिसतंय का? हेच मला काय करायचंय? प्रूफ करायचंय. झालं का प्रूफ? प्रूफ झालं का? ठीक आहे. मग इथं काय लिहायचंय? फ्रॉम 1, 2 अँड 3 असं लिहायचंय. कळलं का? आणि हे माझं काय झालं? प्रूफ. हे माझं काय झालं? प्रूफ. हे तर लिहायचं. हेन्स
प्रूव्ड. ठीक आहे, थिअरमला जास्त वेळ लागलाय. ठीक आहे, काही बेसिक गोष्टी ऑलरेडी बेसिकमध्ये शिकवलेल्या आहेत, पण जे नवीन विद्यार्थी असतील, ठीक आहे, इथून पुढे आपण काय करणार आहे, बघा आकृतीमध्ये लगेच मिटकाला केलाय, समजताना लगेच मिटकाला केलाय, पेपरला आकृती अशी गिचमिटकाला करायची नाही. ठीक आहे, ह्या ज्या काही गोष्टी आखल्यात आधीमध्ये मी, ह्या कशासाठी, फक्त समजून सांगण्यासाठी तुम्हाला, कुठून आलं, का आलं, कसं आलं. ठीक आहे, कळलं उत्तर. ओके, आता बघा इथून पुढे आपण थोडं नवीन ट्राय करतोय. मी दरवेळेस काय म्हणतो, बेसिक मध्ये जाऊन बघा, बेसिक मध्ये जाऊन बघा, पण काही गोष्टी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण बेसिक क्लिअर करून घेणार आहोत, जेणेकरून तुमची डबल रिव्हिजन होईल. ठीक आहे, लेक्चर आवडत असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, आणि ज्यांना लाईव्ह बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी KNBC कॉलेज समोर त्रिमूर्ती बुगडे पो आहे इथे गरुडजेप कोचिंग क्लासेस किंवा ठावरे कोचिंग क्लासेस म्हणून विचारा आणि लाईव्ह बॅच जॉईन करू शकता. धन्यवाद. हां, एक मित्रा, एक मिनिट, बॅचमध्ये काही विद्यार्थी असे आहेत जे ॲव्हरेज असतात. ठीक आहे, म्हणजे थिअरम पाठ करायचं नसते. ठीक आहे, काय अडचण नाही. ह्याचा अर्थ काय असतो लक्षात ठेवायचं नेहमी, एक ट्रायंगल असला आणि त्याला एक लाईन काय असेल, पॅरेलल. काय दिलं, एक ट्रायंगल असेल आणि तिन्हीपैकी एका साईडला एक साईड कशी असेल, पॅरेलल. त्याचा अर्थ नेहमी काय असणार, AP/PB इज इक्वल टू काय असणार, AQ/QC होणार. हे ध्यानात ठेवा फक्त. ही जे ना, हे हा आपला नियम असतो जे आपण टू प्रूव्ह करतोय का, हा काय असतो, एक प्रकारे नियम. जसं की आपण लहानपणी शिकलो की पायथागोरस थिअरम म्हणलं काय येणार, कर्ण स्क्वेअर हायपोटेनिसा स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. ठीक आहे, तसं हा काय आपल्या एक प्रकारे नियम आहे, आपण फक्त काय केलाय, प्रूफ. ठीक आहे.